आणि जळगाव ग्रामीण पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी असंच केलं आहे की शहराला स्वतंत्र आणि ग्रामीण लोक पुण्यामध्ये तशीच अवस्था, औरंगाबादमध्ये तशीच, नांदेडमध्ये तशीच, अकोल्यात तशीच, पण जळगावचं मला माहीत नाही. त्यांनी दोन्हीचं मला वाटत तूच कदाचित मागच्या थोड्याशा अनुभवाने असं ओळखी सगळ्यांचा परिचय. त्यामुळे मी आधी 15-16 तारखेलाच येणार होतो. माझे ते शिबिराचे कार्यक्रम राहिले, राहुलजींचा दौरा लागला, नांदेडची जबाबदारी आता तिथे तिथे नियोजनाची आहे, त्यामुळे ते मला पोस्टपोन करावं लागलं. पण मी आजही हिंगोलीमध्ये शिबिर चालू आहे काल आणि आज. तर आम्ही ठरवलं की आज कुठल्याही परिस्थितीत जाऊ नयेच, त्यामुळे हा दौरा होता. या दौऱ्याचा उद्देशही सरळ होता की 3 वर्षाच्या गॅपनंतर येतोय तर जिल्ह्याची सध्याची राजकीय स्थिती काय, सगळ्याच पक्षांची ओळख कसे, विधानसभेची परिस्थिती आहे, आमदार खासदार पक्ष कुठे झाले, काय फरक झाले, हा एक मुद्दा होता. आणि आगामी काळात कशा पद्धतीनं संघटना बांधणी करायची याची सिनियर लोकांशी सगळ्यांशी चर्चा करणं हा एक मुद्दा होता. दरम्यान मग जे कार्यकर्ते होते ते काही कोणाला निमंत्रित नव्हते, पण ते येत होते, भेटायला आले, कोणी भावना व्यक्त केली. आणि संघटना म्हटल्यानंतर विनायक देशमुख जरी काम करत असेल तर 100% लोक माझ्याबद्दल समाधानी असतील असं मी तुम्ही धन्यवाद असतो. पण शेवटी मनुष्य आहे तो, काही ना काही त्याचं वागणं थोडंफार होऊ शकतं. तर वेगळे मत साधारणतः विश्वासात घ्यावं अमुक घ्यावं अशा प्रकारे असं थोडंसं जे काही मीडियात आजचं चित्र दिसलं होतं की बदल, पण बदल करण्याच्या दृष्टीने अजेंडात माझं नव्हतं आजचं काही. म्हणजे मला ज्या कामासाठी आलो तो हा होता की संघटनात्मक बांधण्याच्या दृष्टीने. आणि ही इथली जी काही वस्तुस्थिती आहे ही प्रांताध्यक्षांच्या समोरती मांडायची. शेवटी आम्ही एक मध्यस्थ म्हणून काम करतो किंवा इथली परिस्थिती थेट पूर्वग्रहांना ठेवतात बॅलन्स पद्धतीने. आता जिल्ह्यातली मंडळी सुद्धा प्रांताध्यक्षांना पण पडतात, पण ते त्यांच्या पद्धतीने प्रत्येकजण सांगतो. पण मी ज्यावेळेला सांगतो त्याला मला माझ्या पद्धतीने एक अशी वस्तुस्थिती मांडायची. त्या तो उद्देश होता. काल मी 3-4 तास सगळ्यांशी भेटलो. आज सकाळी सगळ्यांच्या बरोबर 12 वाजेपर्यंत बसून बैठका झाल्या कार्यकारणीच्या पुढेपासून. आणि सगळ्यांच्या एक विचारात ठरलं की आता पुढे अशा पद्धतीने द्यायचं. आणि नंतरही बैठकीतही मला उत्साह अतिशय चांगला वाटला. प्रदीपजी 2 महिन्यामध्ये आजारी होते, तरी देखील जिल्ह्यामध्ये डिजिटल नोंदणीचं कामही चांगल्या पद्धतीने झाले. पक्षाचे कार्यक्रम राबवण्याचं काम देखील त्यांचे चालू आहे. तर कोरोना ही अशी परिस्थिती आहे तुमच्याकडनंच. काल जे चाळीसगावचे पदाधिकारी कार्यकर्ते तुम्हाला सांगितले, त्यांनी बाहेर मीडियाशी चर्चा केली, तर त्या चर्चेमध्ये असं सांगितलं की प्रदेश सदस्य नियुक्ती तर 40 गावला वेगळ्या लोकांनी पक्षाच्या वतीनं ज्या लोकांचे ठराव घेतले होते त्या व्यतिरिक्त त्यांना ग्रामीण दुसऱ्या व्यक्तीला प्रदेशामध्ये नियुक्ती केला असा त्यांचा आरोप होता. तर ती तुमच्याशी चर्चा केली. आणि त्यांचा दुसरा असाही आरोप होता की जळगावच्या माणसाला अमळनेरमध्ये प्रदेश सदस्य केला मला हा मुद्दा त्याच नाही तर 1-2 तालुक्याचे माझ्यासमोर आलो. परंतु ह्या सगळी जी प्रक्रिया आहे सदस्य निवडीची साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वीपासून ती सुरू होती. त्यावेळेला माझा काही इथं तसा संबंध होता. आणि मग प्रदेशच्या पातळीवर कदाचित ते निर्णय होतात. जिल्हा काँग्रेस कमिटीने सगळे म्हणजे सदस्य नोंदणी पुरी किती केली, काय केली असं साधारणतः रेफरन्स येतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, आता उदाहरणार्थ अशी काही घटना घडतात की काही वेळेला एका दुसऱ्या यायचे आणि काही कोर्ट मेंबर पण असतात, कोर्टमध्ये काही घेतले जातात. त्यामुळे ते काय नेमकं आहे तुमचं मुद्दा मी तर कोर्ट लिहून घेते की प्रदेश पातळीवर जाऊन ते बोलणार चौकशी करतो. बऱ्याच वेळेला असं होतं की प्रदेश नियुक्ती होते आणि जिल्ह्याचे पदाधिकारी त्याला स्वीकारत असा एक इश्यू समोर झाला होता. मध्यंतरी जेव्हा प्रदेश नियुक्ती केली आणि जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणता आम्हाला माहिती प्रदेशचं कोण आहे असा तो एक विषय होता. मी अनेक वेळा हा विषय क्लिअर केलाय. तालुका अध्यक्ष निर्णय हा अधिकार जिल्हा अध्यक्षाचा असतो. काही वेळा बऱ्याचशा वेळा काही मंडळी कुठून तरी प्रदेशवरनं काहीतरी शिफारशी आणतात. ती शिफारस झाली, दॅट इज नॉट द नियुक्ती. जिल्हाध्यक्ष नात्याने आमच्या प्रांताध्यक्षांना किंवा आमच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याची नैतिक जबाबदारी जिल्हाध्यक्ष, कारण की मी टचमध्ये आहे. आता कुठल्याही संघटनेमध्ये
काही मंडळी मुंबईत जातात, इथे परफॉर्मन्स नसला कोणून कोणाला तरी जातात पकडतात, काहीतरी प्लेटर्स घेऊन येतात. तर नेमकं काय हे चित्र सांगणं गरजेचं. प्रांताध्यक्षांनी एखादं पत्र मला त्यांनी मला ॲड्रेस करून पत्र दिलं होतं, त्यांनी डायरेक्ट नियुक्ती नाही केली. कारण की एक मी असं एका विनायकरावजींची पत्रकारपाशी बोलायला लागलो, तर ते आपण या विषयावर बोलू शकलो असतो. तुम्ही जे म्हटले प्रदेश प्रतिनिधीच्या बाबतीत, तर ही प्रक्रिया संपूर्णपणे प्रदेशचा एक माणूस जिल्ह्यामध्ये हा कुठल्याही प्रदेशमध्ये नाही मिळवू शकतो. तुम्हाला कल्पना असावी म्हणून सांगतो, बरती भैया माझ्याजवळ 40 प्रदेश प्रतिनिधी जे लोक काम करतायत. आता आमच्याकडे काय झालं, एक आरसा तयार झाला आहे. पूर्वी काय व्हायचं, कोणी काय केलं ते कळत नव्हतं. आता आमच्या प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडे हा जो तुम्ही मोबाईल उघडला त्याच्यामध्ये एक ॲप असतो काँग्रेस म्हणून, आणि त्याच्यात 0 मिनिटात येतं की डिजिटल मेंबरशिपमध्ये मी काय केलंय, तो आम्हाला आरसा भेटला. तो आरसा आता बरेचसे असे काही माणसं आहेत की जीव जोडून सांगतात की मेंबरशिप हे तुमची रिकग्नेशन राहील, ही तुमची मान्यता राहील. पण पूर्वी काय व्हायचं की जे आपण मॅन्युअली करायचो त्याच्यामध्ये कोणी किती केलं हे त्याचं असं डिफरन्शिएट आम्हाला करता येत नव्हतं. त्यामुळे जेणे काही केलं, आता प्रश्न आहे काही म्हणतात आम्ही 25 केलं, आम्ही 10 केलं. आता एक आमची ऑर्गनायझेशन सिस्टीम आहे, ती जी सिस्टीम असते त्याच्यामध्ये असं असतं, तुम्ही जरी मेंबर केले पण एका बूथला जोपर्यंत 25 मेंबर त्या पर्टिक्युलर बूथला होते तो आमचा बूथ रिकग्नाइज होत नाही, अनरिकग्नाइज बूथ. तिथे जर तुम्ही 5 मेंबर केले आणि तुम्ही म्हणाल बा आम्हाला प्रदेशवर घ्या असं म्हणजे. आता काही त्याच्यामध्ये ज्या मागे लोकल आमचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये काही लोक प्रदेशवर घ्यायला लागतात, काही जण जिल्हा कमिटीवर 6 येतात आमच्या तालुक्यात. अशा पद्धतीने एक संघटनेची प्रक्रिया असते. आता काही लोकांना बरेचशा जणांची माहिती नसते, काहींचं म्हणणं आहे मला तालुका अध्यक्ष करा, तोच माणूस म्हणतो मला प्रदेशवरही घ्या, तोच माणूस म्हणतो मला जिल्ह्यावरही घ्या. आम्हाला हे वाटून द्यावं लागतं ज्याची ज्याची ती कॅमेरा. आता प्रत्येकाला वाटतं आता इथे कसं 1,000 जिल्ह्यातनं 20 जाणार आणि एका तालुक्यामध्ये 100 इच्छा आम्हाला प्रदेशवर घ्या. अशा वेळेस हे तुम्ही सुद्धा प्रॅक्टिकल अडचणी समजू शकता. तरी सुद्धा मला सांगायला इथे आनंद आहे की आमच्याकडनं 20 जात असताना आम्ही जळगाव जिल्ह्यात अण्णासाहेब 24 पाठवले. मग कसे पाठवले, आम्ही कॉपमधून काही टाकले, काही बाहेरच्या जिल्ह्यातनं आम्ही आमची माणसं बाहेरच्या जिल्ह्यात तिथे आणली. आता प्रदेश प्रतिनिधी म्हणजे तो प्रदेशमध्ये जळगावचा माणूस नागपूरमधून सुद्धा घटनेच्या नियमाप्रमाणे होऊ शकतो, नागपूरचा माणूस जळगावमध्ये सुद्धा होऊ शकतो, जळगावचा माणूस बुलढाण्यात येऊ शकतो. काही असतं की प्रदेश स्तरावर काही लोक प्रदेशवर काम करतात, त्यांचा लोकल कॉन्टॅक्ट नसतो, मग अशी लोक प्रदेशवर ॲडजस्ट करण्यासाठी आम्हाला सूचना दिल्या जातात की हा जुना कार्यकर्ता प्रदेशवर काम करे, तुमच्याकडे त्याला ॲडजस्ट करा, आम्हाला करावं लागतं. काही ठिकाणी आम्ही जे माणसं नावं पाठवली ती प्रदेशवर न काढून दुसऱ्या माणसांची नावं टाकली जातात. शेवटी वरिष्ठांचा मान संघटनेमध्ये आम्हाला ठेवावा लागतो, त्यांच्या काही अडचणी असतात. काही लोक अशी आहेत की तिथे सतत 24 प्रदेशमध्ये सेवा देतात, ते लोकली जाऊ शकत नाही, मग त्यांचं लोकल कॉन्टॅक्ट जर नसला म्हणून त्यांना संधी द्यायची नाही असंही करता येत नाही. आमच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, आता जे काही हरकती घेतात त्यांचा आम्ही ठराव केला, इथे ठराव सांगत ठरावाच्या माध्यमातून एक मिनिट सिद्ध झाले मुद्दा क्लिअर करतोय ना, कसं काय एक गुरुंचा मुद्दा क्लिअर झाला. ओके चला पुढे आम्ही थोडस बोलायचं राहिलो. मी तालुका अध्यक्षांची लिस्ट माझ्याकडे होती की त्याची एक अटेंडन्स घेतात, मला 2-3 नावं दिसले की जे आजारी आहेत. शरद पाटलांचा एक आपलं एक मनोज पाटील अंबाळे शहरात बाकी ऑपरेशन झालंय. मला इतर काही सेलचे लोक आणि इतर काही याचे दिसले नाही. त्यांना मला तुमच्या मार्फतही सांगायचं आहे, प्रभारी आणि जिल्हा कार्यकारी असणाऱ्या त्यांनी हजर राहणं आवश्यक आहे. शेवटी पक्षाची कार्यकारिणी ज्या वेळेला असते, पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे सैनिक आहे आणि सैनिकांनी शिस्तही पाळायलाच पाहिजे. त्यांनी नाहीतर मग एकदा दोनदा घडलं तर मग त्यांना आम्हाला पुढचं स्टेप घ्यावं लागेल, कारणेदारांना विचारावं लागेल, शोकास द्यावी लागेल. पण आता पहिलाच दिवस आहे, लगेच तसं बोलायला नको, म्हणून अजून पुढच्या बैठकीत सगळी येतील अशी मी अपेक्षा करतो.
आपण 2016 पण निरीक्षक होते 16 ते आता तुम्ही मध्यंतर काही काळ आपण निरीक्षक तेव्हा मी काँग्रेसमध्ये वाद होते आजही वाद आहे काँग्रेसची वाद नाहीत असं तुम्ही नेते म्हणतात खाली वाद असतात त्यामुळे काँग्रेसचे काही वाद वरच्यांनी मिटवलेच नाहीत कधी त्यात लक्ष घातलं नाही सत्ता असताना पण आता तुम्ही सत्ता नाही आहे तरी पण घातलेलं नाही आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस दिवसेंदिवस कमी होते तुम्ही सांगता आम्ही 15 करू आम्ही एक करू ते करू ते ठीक आहे पण काँग्रेसची वाट बघण्यात तुम्ही लोक अयशस्वी होतात वरिष्ठ लोक याचं काही वाटत नाही नेमकं काय आता तुम्हाला सांगतो मतभेद जो म्हणतो ना हा प्रत्येक स्तरावर असतात सगळ्या पक्षात असतात म्हणजे ग्रामीण पातळीवर तालुका स्तरावर जिल्हा एकही पक्ष त्यात राहत नाही तर ते साहजिक आहे नॅचरल आहे एक गोष्ट तुम्ही चार लोकांना पाहिजे तिथे ते वाद होतात पण समन्वय करण्याचा प्रयत्न जसं मागच्या वेळेला आम्ही तो प्रयत्न केला काही यश आहे आताही तो प्रयत्न चालू आहे मला असं वाटतं की एकंदर जे आता बदलचं वातावरण आहे ते पॉझिटिव्ह रिझल्ट नक्कीच मिळेल आमचा प्रयत्न राहील सगळ्यांना कारण मी जसं म्हटलं मी फार स्पष्ट भूमिका घेणार प्रदीप माझे मित्र आहेत किंवा डॉक्टर माझे मित्र आहेत याच्यापेक्षा माझा इंटरेस्ट आहे की आपल्याला पक्षाच्या लाईनमध्ये डेव्हलप करायचं माझं पहिलं प्राधान्य त्याला असतं त्या दृष्टीनं मी कोणाच्या बाजूनही नाही कोणाच्या अगेन्स्ट नाही तरी मला वाटलं की हा मुद्दा असा आहे चार मत आले मला जो बॅलन्स वाटेल तुम्ही बरं सांगत असतो मी अशी अशी वस्तू दिली मला हे असं वाटतं वरिष्ठ नेते आले की असे वाद तुम्ही नेहमी उद्भवतात नेमकं त्याला आळा कसा घातला नाही थोडंसं आहे की याचा रेग्युलर संपर्क हा पण महत्त्वाचा आहे म्हणजे आता मी जर असेल तर मी येऊन तालुकापर्यंत जाऊन लोकांशी मला 2-3 दिवसात जे जाणवलं की त्यांचं ऐकून घेणं हाच मोठं काम तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घ्या का नाही हा पुढचा भाग पण समोरच्या आलेल्या माणसाचं ऐकून घेणं शांतपणे एवढं जरी केलं ना तर 50% तो कूलडाऊन होतो कूलडाऊन म्हणण्यापेक्षा सॅटिस्फाईड होतो पण त्याच्यावर सोल्युशन यांच्याशी बोलून करता येतं मग याचं म्हणणं असं होतं काय करता येईल याचं म्हणणं असं होतं काय करता येईल या पद्धतीने कारण एकतर हे आम्हाला मान्य आहे की काँग्रेसची ताकद आमची इथे आम्ही किती म्हटलं तरी आमची ताकद तशी कमी आहे इतरांच्या ती आम्हाला वाढवायची आहे म्हटल्यानंतर आम्हाला हे सगळे प्रयत्न करावं इथं भाजपन चांगली गोष्ट अशी आहे की जिथं भाजपची जी ताकद होती ती दोन याच्यामध्ये विभागलेली आहे शिवसेनेची ताकद आमदार एक कार्यकर्ते अशी झाली त्यामुळे एक पक्षाला संधी आहे इथं चांगली ग्रीप घेऊ शकतो आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे आमचा एक आमदार आहे तसं म्हणलं तर आम्ही दोघे एका लेवलला या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडलेली नाही त्यामुळे आम्हाला चांगली संधी आहे आणि ही सगळी मंडळी माझी मित्र आहेत त्यामुळे बसून हे निर्णय होतील मला असं वाटतं की काही अडचण यायला नाही साहेब तुम्ही कुडाळचं उदाहरण दिलं किंवा कुडाळला तुम्ही म्हणजे चांगलं यश तुम्ही मागे जिल्हा परिषदला होते निवडणुकीच्या वेळेस प्रभारी होते त्यावेळेस काय परिस्थिती होती सगळ्यांना होती त्यावेळेस तुम्हाला अपयश म्हणजे अपयश झाला हा त्यातला एक फुटून गेला त्याच्यावर 5 वर्षात कारवाई झाली नाही तुमच्या पक्षाकडून आणि आता पुन्हा तुम्ही म्हणताय की एक खासदार आणि 50% आमदार नेमकं काय म्हणजे पडतं औषध आहे तुमच्याजवळ कसं असतं तुम्ही पॉझिटिव्हली प्रयत्न तर करावाच लागतो प्रयत्नच नाही केले मग मागच्या वेळेला असं झालं तर म्हणून असं होईल असं जरूर उपयोग नाही पण बदलू शकतात बदल होऊ शकतात आणि वातावरण बदलते देशात त्यावेळेला मोदींचा प्रभाव जो होता त्या प्रभाव आता बऱ्यापैकी कमी झाला हे तुम्ही मान्य करा राहुल गांधींना जेवढं लाईटली घेत होती ही मंडळी मागच्या 15 दिवसांमध्ये हा सिरियसनेस वाढलेला आणि आता 15 दिवस झाले अजून 135 दिवस जायचे तुम्ही विचार करा की 135 दिवसमध्ये काँग्रेसमधनं बाहेर पडणं सोडा काँग्रेसमध्ये प्रवेशाची लाट सुरू होईल 150 दिवसांमध्ये जशी यात्रा पुढे जाईल आणि आम्हाला 100% खात्री की घडणार आहे पण लोकांचा इतका मोठा इम्पॅक्ट आहे एकच उदाहरण आमच्या नेत्यांनी सांगितलं होतं की खरी टेस्ट कधी होती की मी गाडीत बसलो मी गाडीत आलो की माझा ड्रायव्हर काय पाहत असतो हे एकदा जर चेक केलं तर तो यूट्यूबवर फक्त भारत जोडच पाहत असतो तुम्ही बघा तुमच्या घरातली तरुण मुलं पाहते टी व्ही पाहणार नाहीत आता ते यूट्यूब पाहते ते पेपर एक वेळ कमी वाचते पण यूट्यूबच्या बातम्या पाहते हा फरक झाला आहे त्यामुळे याचा बेनिफिट काँग्रेसला मिळणार मोदींचा प्रभाव कमी झाला असं वाटतं 100% एकतर लोकांना हे लक्षात आलं की हा माणूस बोलतोय नुसतं प्रत्यक्ष कृती काही होत म्हणजे रोजगाराच्या बाबतीत असेल 15 लाख रुपये देण्याच्या बाबतीत असेल किंवा याशिवाय इतक्या नोकऱ्या करायच्या देत असेल GST बाबतीत अमुक नाही झालं तर म्हणजे 84 वेळा फाशी देतो काही शिक्षण हे सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या म्हणजे आम्ही सुद्धा 2014-14 जेवढे उत्सुकतेने त्यांची भाषणं ऐकत होतो आज भाजपचे माणसं सुद्धा ते भाषण त्यांची ऐकतात पक्ष म्हणून त्यांना ऐकवलं पण इरिटेट झाले ते सामान्य माणसं ही संधी वाटते काँग्रेस 100% संधी आणि गेम चेंजर म्हणून होणार आहे आमचे राहुल गांधींची आता राजकारणाचं मी सांगतो इतिहासच बदलून टाकणार
राहुलजींची यात्रा तिचा जर योग्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण उपयोग करू शकलो आम्ही तर या देशाचं राजकारण 2024 मध्ये 100% बदल. म्हणजे मी आम्ही तर आमची स्ट्रॅटेजी ठरली त्याला आता आमच्या काँग्रेसची 40-42 राज्य लेवलच्या गोष्टी मी बोलणं थोडस हे होईल पण तरी मित्र तुम्ही 40-42 आमदार आहेत आज एवढी राहुलजींचा इफेक्ट आहे आणि आमचे जे प्रयत्न सगळ्यांचे नाना भाऊंच्या नेतृत्वाखाली चालू आहेत आमच्या जागा डबल होऊ शकतात आम्ही 40-80 होऊ शकतो आणि मग जो महाविकासचा पॅटर्न जर राहिला तर निश्चितपणे आमची ताकद वाढणार. या भूमिकेतनं आम्ही पुढचं आमची भूमिका आमची धोरणं राहुलजींचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवायचे तुलनात्मक मांडायचे. तरुण पिढी आमच्या समोर आव्हान आहे. तरुण पिढीला जे त्यांच्या डोक्यामध्ये एक इमोशनली आणि रिलिजियस याच्यावर धार्मिक याच्यावर जे केलं जातं ना ते त्यांच्या डोक्यातनं काढणं महत्त्वाचं आहे. म्हणून आमचं शिबिर जे होणार आहे माझी तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही देखील त्यात सहभागी व्हा. कितपत तुम्हाला शक्य होईल माहीत नाही पण मुद्दे फार सुंदर आहेत आणि आकडेवारी निश्चित करत आहेत की गैरसमज लोकांचे दूर होऊ शकतात. परिस्थितीमध्ये तुम्ही मोदी सोशल मीडियामुळे आल्याचं म्हटलं करेक्ट सोशल मीडियामुळे जाणार असं म्हटलं काय नक्की सांगायचं त्याचं कारण असं की 2014 साली मोदींनी थोडीशी एक स्ट्रॅटेजी वेगळी केली होती. इलेक्शनची तयारी तुम्ही बघा त्यांनी त्या काळामध्ये सोशल मीडियाच्या बाबतीत पगारी कार्यकर्ते लावले होते 25,000 रुपये देऊन त्या काळामध्ये 1,000 आयटी मधली मुलं त्यांना जॉब दिली इलेक्शनच्या काळात आणि तो संपल्यानंतर त्यांनी काही टीम तसंच ठेवल्या आणि पुढे चालू ठेवलं. पण आता परिस्थिती अशी झाली की सोशल मीडियाची एवढी जागृती वाढली आणि जनरल मीडिया म्हणजे आता जनरल याचा अर्थ तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर दबाव आणतात ते वेगवेगळ्या पद्धतीनं कार्पोरेट लेवल असेल ते त्यामुळे आता नवीन पिढी काय की आय टीमध्ये लिटरेट जाईल त्यामुळे ती म्हणते हरकत नाही टीव्हीवर नाही दिसेल तर आपण आपण हे वापरू. आणि आजही मी जसं म्हटलं की मी स्वतः 12,500 लोकांना पाठवतो असे आमचे सगळे पदाधिकारी रोज 200-500 हजार लोकांपर्यंत पाठवतो ती जनजागृती झाली. आज खेड्यातले बाई सुद्धा ती सुद्धा युट्यूबवर पाहत असते पाहत तर तिच्या रेसिपी असतील ते पाहि आणखी काही दुसऱ्या धार्मिक गोष्टी असतील पाहि पण ह्या बदल झालेला आहे. हे 4 वर्षापूर्वी होत नव्हतं 2014 होत नव्हतं आता ते बदललेलं आणि आता जे खोटेपणा आहे या सरकारचा सोशल मीडियामधून उघडा पडणार लोक आम्हालाच उत्तर देतात नाही हे असं आहे हे अमुक असं आहे आम्हाला नवीन मुद्दे मिळतो आमचं एखादं युट्यूब पाहायचं त्यामुळे आम्ही सांगतो 100% तुम्ही मोदींनी ज्या पद्धतीने सोशल मीडियाचं अनुकरण केलेलं होतं हे केलं होतं आपण काँग्रेस असं त्याच पॉवर पॉइंट घेऊन सोशल मीडियाचा उपयोग करतो नाही आम्ही त्यावेळेला कमी पडत होतो सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहोचायला आणि काँग्रेस त्यावेळेला जरी सत्तेत होतं 2014 त्यांनी कधीच एवढी दडपशाहीचा प्रकार केला नव्हता म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला दाबण्याचं काम कधीच केलं ते त्या काळामध्ये झालं होतं. पण आता आमचे कार्यकर्ते देखील त्यांना जागरूक करायचं ट्रेन करायचं त्यांना मांडण्यासाठी मुद्दे द्यायचे आणि ते मुद्दे सोशल मीडियातून लोकांपर्यंत द्यायचं हे आमचं कामकाजाचं पद्धतीचा भाग आहे. आव्हान दिलं कार्यकर्त्यांना आमची टीम असतात सोशल मीडियाच्या आमच्या प्रत्येक जिल्ह्याला टीम आहे त्यांचं ट्रेनिंग वगैरे आता 70-70 लोक परत करतो आणि महाराष्ट्रामध्ये हे काम करण्यासाठी काँग्रेसचे किमान 1,000 कायमस्वरूपी वर्ष 1.5 वर्षासाठीचे कार्यकर्त्यांमध्ये आहेत पूर्ण हे लोकांपर्यंत पोहोचतात ट्रेनिंगच्या मध्ये. देशमुख साहेब कालपासून बरेच पदाधिकारी कार्यकर्ते भेटले त्यांचा नाराजी पण तुम्ही त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं तुम्हाला जिल्हा रेशनिक काय जावं त्यांची नाराजी मागली नाराजीच्या संदर्भात त्यांचे मुद्दे आहेत तुम्हाला नेमके मुद्दे लक्षात आले नाही. माझं काम काय की आता जे काही कार्यकर्ते भावना व्यक्त करतात नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील ते निरीक्षकाचं किंवा प्रभावीचं काम असतं की त्यांनी ते ऐकून घ्यायचे आणि मग ते आमच्या सृष्टींसमोर मांडायचे. तर त्यांना ते फक्त माझ्याच मार्फत वस्तुस्थितीचं निरीक्षण करत असतं असं बिलकुल नाही. प्रदेश काँग्रेसची देखील वेगवेगळी यंत्रणा ते 2-3-4 पद्धतीने मी सांगतो विश्वास ठेवतील असं नाही त्याची वेगळी पण यंत्रणा असते आणि मग ते त्यांचा काही निष्कर्ष करायचं ते करतात. त्यांनी जे सगळं मांडला विनायकाचं काम असतं की फोटो साठवून ठेवायचं समोर तुम्ही जे काय आवाज असेल तर काल काही कार्यकर्त्यांनी मांडणी केली आपल्या समोर काही काहींनी त्यांच्या समोर की हे नको आम्हाला ते नको पाहिजे असं काही गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत ते कार्यकर्ते नाहीत कालचे जे असेल ते कसे
काल काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. हो, तुमच्या याच्यात पाहिलं. हो, पण त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ते कार्यकर्ते नाही आहेत का? आहेत ना ते कार्यकर्ते, पण माझ्यासमोर नाही मांडलं. मी तेच म्हणतो, माझ्यासमोर मुद्दे आले पण ते वेगवेगळ्या पद्धतीचे होते. अशी अशी तुम्ही जे तुमच्याशी बोलले असते ते खरं आहे, पण माझ्याशी नाही करत. आणि कालच्या याच्यामध्ये माझा तो अजेंडा नव्हता. ते जे काही बोलले त्याच्यावर काही कारव होईल का? वा ते असं काही बोलले असेल पक्षाविरुद्ध तर काही कारव करणार का तुम्ही काही? नाही, आता मला फक्त तुमच्या याच्यातच हे झालेलं. अजून मी त्यांच्याशी बोललेलो नाही बाबा तुम्ही बोललाय का नाही, काय बोललाय कसं. माझी त्यांचं कॉन्टॅक्टच नाही, आज ते माझी भेटच नाही झाली. आज सकाळपासून मीच भेटली. आता येणार काही झाले असताना तुमच्या समोर बोलता मीडिया समोर बोलले पवार साहेब म्हणजे मीडियावर बोलले, तर मीडिया समोर तुमच्या जर कार्यकर्ते त्यांच्यावर काय कारवाई? तुम्ही आमच्यावर बोलताय की मीडियाने असं केलं तसं केलं मग असे मीडिया समोर कार्यकर्ते बोलले तुम्ही सगळं तुमच्यावर सांगायला पाहिजे त्यांनी. कार्यकर्त्यांची एकदा बोलू ना, काय नेमलं होत, काय भावना होतं, तो आमच्याशी बोलतो. कार्यकर्त्यांमध्ये तोच त्याचाच भाग होता ना कालचा, की प्रत्येकाला जे नाराजी व्यक्त करताय कमी पडलाय पक्षात. त्याचं कारण काल तर माझा पहिलाच दिवस होता, त्यामुळे मी पद्धतीने प्रयत्न करतो. आणि माझी पद्धत अशी आहे की मी प्रत्येकाशी बोलत असतो, भेटत साधे तालुक्यापर्यंत जाऊन भेटत असतो. पहिली गोष्ट मला वस्तुस्थिती समजून घ्यायला थोडा वेळ तर पाहिजे ना. मग तुम्हाला काय तू बोलला का नेमका, नेमकं काय बोलणार आहे, काय कसं बोलले सगळं खरं आहे, पण मला नुसतं त्याच्यावर नाही ना काही बोलता येत. आता हे मला एकतर अजून मी ते तपशीलवार पाहिलं, पण चर्चा मला फोन चालू झाली लोकांचे म्हणून मग यांचे झालं, मग त्यामुळे तो विषय आला. माझ्या पण तसं तो चर्चे नाही झाले. इथे आमचं ऐकून घ्या, इथे महात्मा गांधीचा फोटो आहे. आणि माझ्या बाबतीत असं आमच्या फॅमिलीचं या जिल्ह्यामध्ये एक रेप्युटेशन. माझे वडील काँग्रेसचे, मी काँग्रेसचं, आयुष्यभर काँग्रेसचे. आम्हाला एवढ्या किरकोळ गोष्टी अशा करा की इथे माझा काँग्रेस गोवा डिजिटल मेंबरशिपमध्ये इकडे फक्त तुम्ही कॉम्प्युटर ठेवले. आमचं कामकाज रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत चालायचं. आता मला कोणीतरी जर मी त्यांना नको असेल तर काही बोलू शकतात. माडाच्या झाडाखाली बसून जर आपण काही केलो तर कोणी ताडी पितोय म्हणेल. आणि इतके आम्ही मूर्खनी आहे की इथे मटन खाऊ, चिकन खाऊ, दारू पिऊ, इतकं काही आमचे अनकल्चर्ड लोक आम्ही नव्हतो. आणि जर अनकल्चर्ड एवढे राहिला असतो तर या स्टेजपर्यंत आम्ही आलो नसतो, पोचलो नसतो. आता एक एखादा कोणी काही बोलला, आपलं एक काम आहे की तुम्ही मला फोन करू शकता का म्हणजे की अशा अशा तुमच्याबद्दल असं बोलताय. तुला सांग एक माणूस द्या, एक पुरावा की जिने असं माझं पाहिलं. आता समजा माझ्या इथे कॉम्प्युटरवर पाच लोक बसले, संध्याकाळचे दिवसभर बसले, आणि त्यांनी जर म्हटलं दादा खायला काहीतरी पाहिजे, आम्ही काहीतरी कचोरी समोसा काहीतरी खाऊ ना, तर त्याला सांगायचं इथे काहीच भेटणार नाही खायला. प्रदेश काँग्रेसमध्ये वेळ झाली तर खावं लागतं. आता जर रात्रंदिवस सकाळी तुम्ही बघितले सगळ्यांनी इथे काय झालं. आतापर्यंत काँग्रेस कमिटी कधी अडीच तीन चार वाजेपर्यंत लाईट चालू नव्हते. हे आमचे चालले एक दीड महिना, म्हणजे रात्री लाईट चालू राहिले म्हणजे खाता पिता येत का लोक? मध्ये घुसले असं तरी कोणी तुम्हाला अडवलं नसतं. होत आहे का तुम्हाला सांगितले? एक आमच्याकडे क्लास आहे, असतात प्रत्येक पक्षाचे, काम करत नाही, मुंबईला जातात, तक्रारी करतात, इथे येतात, तक्रारी करतात, तुम्हाला अप्रोच होतात. माझी आपल्याला एकच विनंती राहील, काँग्रेस संदर्भात काही आलं तर तुम्ही आम्हाला ना आम्हाला सांगा तर खरं की असे हे लोक म्हणतात हे कोण आहेत. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, डी जी पाटलांनी एडीसी बँकेमध्ये बी जी पी, मी त्यावेळेस भूमिका घेतली आपल्या साईडनं माहिती की बी जी पी सारख्या जागी पक्षावर आम्ही जाणार आहे. जिल्हाध्यक्ष काँग्रेस एक भूमिका घेतो, त्याचा परिणाम काय झाला तुम्हाला माहिती? त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गिरीश महाजन सकट भाजपचा एकही डायरेक्टर तिथे नाही. ही माझी भूमिका होती. आणि अशी भूमिका जिल्हाध्यक्ष घेत असताना एखादा आमचा पदाधिकारी म्हणत असेल की आमच्यावर अन्याय झाला, असं झालं, तसं झालं. एका पेपरात त्यांनी सांगितलं की माझ्या महिला माझ्या बायकोला तिकीट द्यायला पेपराप्रमाणे मी निष्ठावाने, पण दुसऱ्या पेपरात जेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली ते म्हणतात की माझी बायको एक रुपयाची सभासद नाही त्याच पेपरमध्ये, तर मागे तुम्ही कारवाई कसं काय करता? तर हे जी काही चालतं
तो समोरचा जो तुम्हाला माहिती देतोय ती किती ऑथेंटिक आहे, किती खरी आहे. आता उद्या मी एखाद्या माणसाने पत्रकार परिषद द्यायची, तुम्ही जातात, कारण जो बोललो त्याच्याकडे तुम्ही जाणार, तो काय आरोप करतो, त्याने काय केलं तुम्हाला त्यांना माहिती, तुम्ही माझ्याकडनं व्हेरीफाय करा. जिल्हाध्यक्ष ना, त्याने मला किंवा एन आय सी संबंधित हा कोण आहे. आता ही जी तुम्हाला सांगतो, काल तुमच्याशी कोण बोललं, त्यांच्याशी TV9 भगतसिंग देवनाथ पाटील इंटकचे अध्यक्ष, माझ्या पूर्वीचे 10-12 वर्षापासून आहे. एक वर्षभरात त्या माणसाने काँग्रेस बंद पाय ठेवला नाही, एकही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नाही, पण तो ठासून तुमच्याकडे सांगतो मी असं असं आहे ना असं आहे, मग तो पदाधिकारी नाही का? आता त्याने ठरवायचं काम करायचं की आता मला अध्यक्ष होऊन 7-8 महिने झाले, मी आले आले मी तुम्हाला एकदा माझी व्यथा सांगितली की मला जिल्ह्यात फिरावं लागतं. काल जे काही त्याने वक्तव्य केलं कार्यकर्त्यांना, तुम्ही ते काही कार्य करणार का त्याच्यावरती? त्यांनी वक्तव्य केलं कालच्या दिवशी, तुम्ही काही करणार कारवाई त्या कार्यकर्त्यांवरती? चुका झाल्या म्हणून कारवाई हा काही मार्ग नाही, त्यांना सुधारायचा प्रयत्न करू, समजायचा प्रयत्न करू की अशा पद्धतीने तुम्ही उलट सुलट बोलू नका, काही आरोप करू नका, याच्याने पक्षाची बदनामी होते. आता काही लोकांचा अजेंडा आहे पक्ष चुलीत गेला, आमचं काय? आता प्रत्येकाचं प्रबोधन कार्यकर्त्याचं कसं झालंय मी कसं काय सांगणार? आता मी अनेकदा काहीतरी येतं पेपरामध्ये, आम्हाला सूचना दिल्या आहे की जिल्हा पदाधिकारी जायचं नाही, जे काही मांडण्याचं पक्षाच्या प्लॅन, मला ते पत्ते पाळावं लागतं, जिल्हा नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी काय दिल्यानंतर मी दुसऱ्या पेपरात खुलासा द्यायचा, पुन्हा त्यांनी काय द्यायचं, पुन्हा तो खुलासा द्यायचा, या पद्धतीनं पक्ष शेवटी पक्षाचीच बदनामी ना. आणि मी पदाधिकारी असताना समजा माझ्यावर काही म्हटलंही तरी मला खुलासा देता येत नाही. आम्हाला काय, आम्ही त्यांनी आरोप केले काही पेपरात, आम्ही त्या पेपरचं कटिंग देतो आणि आम्ही माझा अहवाल प्रदेशला सादर करतो. ते संबंधित लोक अशा पद्धतीनं विश्वासपणा करणार, पक्षाला बदनाम, इतकी कारवाई आम्ही करतो. पण प्रत्येक गोष्टीला खुलासा इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी मी देऊ शकतो, पण अध्यक्ष नात्याने माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत? मी पक्षाला असं वेटीच धरू शकत नाही. त्यांना काही होत दादा, या वादात फक्त माझ्या मध्ये तुम्ही सगळी चौकशी करणार, इथे सरमिशा करणार, नेमकं काय करणार याच्यात? की एक आम्ही हे परत म्हणताय की काही लोक इथं पाय ठेवत, तसा अहवाल तसा दिलाय, काही पद्धती पाठवलाय दिलाय आम्हाला, ते पण आम्हाला द्यावं लागतं. एक आता काय झालंय, मी माझा चार्जेस आज घेतलं, ते बघतील ना. तर सगळ्यांची मध्ये 3-5 वर्ष नव्हतो, सरीच्या चौकशी काही करणार नाही, फक्त आपला प्रश्न असा आहे सरीच्या चौकशी काही करणार नाही. जिल्ह्याला कार्यकर्ता ओळखून काँग्रेस आता त्यांनी सांगितलं की मी करता उद्या कोणी मटणावर जाऊ तिथं करतात आरोप. ही खुर्ची अशी आहे, हिच्यावर लोक आरोप करतातच, आणि ते सहन करण्याची ताकद ज्याच्याजवळ आहे त्याला त्या खुर्चीवर बसवलं जात. आता येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन लागू होणार आहे, त्यामध्ये आता भाजप शिवसेना आपापले जो जो मतदार आपापलं काबीज करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही पण आता त्यासाठी आलात, एकंदरीत तुम्ही कसं बघताय सर निवडणुकीच्या समोरच्या विषयावरती? आम्ही प्रयत्न आमच्याकडनं सुरू ठेवणार, लोकांच्यामध्ये जनजागृती करणे, मुद्दे जे आहेत ते सगळे मांडणे, हे आता जे सांगितले ते सगळे त्यांच्यापर्यंत मांडण्याची मी लोकांच्या मध्ये लक्षात आलेलं आहे की सरकार केंद्रात फेल गेले, फक्त ते मुद्दे सुद्धा हायलाईट करणं हे आमचं काम. जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस चांगली सोहळ्यावर चांगली लढण्याचा प्रयत्न करते, इथे बघतो की तुमची ताकदही वाढलेली आहे, आता येणारा इलेक्शन तुम्ही स्वतः लढणार का? नाही, तो निर्णय माझ्या हातात नाही, तो प्रदेशच्या पातळीवर होईल. प्रदेश काँग्रेसच्या ठिकाणी जो काही निर्णय येईल त्याचं आदेशाचं पालन करणं माझी जबाबदारी. देशमुख साहेब, महत्त्वाचा प्रश्न असा आहे, आता राष्ट्रवादी आहे, भाजपा शिवसेना आहे, ते मागणी लोकसभा आहे, विधानसभा, त्या अनुषंगाने तयारी त्यांच्या पातळीवरती सुरू केली आहे. आपल्याकडे प्राप्त आहे, आपण नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करतात पक्षाला. या जो इलेक्शन जे आहे निवडणुका आहे, तर याच्यामध्ये आपण कोणाकडे अशाने पाहतोय की ते संपर्क उमेदवार होऊ शकते? नाही, आता ते उमेदवारने पण मी आज या दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की यांनी आता जोरात तयारी सुरू केली पुढच्या दृष्टीने. आजचं मी सुद्धा मागचे 3 वर्ष होतं, दोघांची भाषणं आजचे फार अग्रेसिव्ह होते आणि ही गरज होती, त्यांनी ते बरोबर योग्य वेळेला सुरू केलं. दादा आणि नाही ते कॅन्डिडेटचं पुढे ठेवलं, आधी उद्या आम्हीच आमदार होईल आमच्याकडनं, आणखी कोणी आपले प्रभाकर आप्पा होतील की आणखी कोणी, वातावरण तयार करणं पहिले चालेल. आमदार उमेदवार हा दुय्यम भाग माझी चहा घ्या.